विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात तुमच्या सगळ्यांना मी एक आनंदाची खूप आनंदाची बातमी सांगणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनानं एक नवीन निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शिष्यवृत्ती धारक झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्वी जी शिष्यवृत्ती मिळायची त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि ती म्हणजे प्रतिवर्षी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे पाचवीच्या मुलांना शिष्यवृत्ती धारक झाल्यावर आणि आठवीच्या मुलांना प्रतिवर्षी साडेसात हजार रुपये मिळणार आहे पाचवीच्या मुलांना तीन वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणजे सहावीला मिळणार आहे सातवीला मिळणार आहे आणि आठवीला मिळणार आहे आणि आठवीच्या मुलांना नववी आणि दहावी दो दोन वर्ष मिळणार आहे लक्षात आलं मग स्वतःच्या मेहनतीनं तुम्हाला बक्षीस मिळवायचं छान पैकी अभ्यास करा जर तुम्ही मस्त छान सराव केला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवलात आणि यापूर्वी ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकेमधील जर जास्तीत जास्त प्रश्न सोडवलात तर निश्चितच तुम्ही शिष्यवृत्ती धारक होणार समजलं मग स्वतः बक्षीस मिळवण्यासाठी तयार राहा महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला शाबासकी देण्यासाठी त्यांनी खूप छान शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे मग उघडा पुस्तक आणि सुरू करा अभ्यास धन्यवाद